नमस्कार मंडळी. बऱ्याच दिवसानंतर आज परत एकदा व्हिडिओला सुरुवात करतो आहे. ॲक्च्युली मुंबईला आलो नाही तर ऑफिसची जरा कामं होती, त्यामुळे आपल्याला काही व्हिडिओ करता जास्त आल्या नव्हत्या. तर आज चाललेलो आहे मी गावी. एकटाच चाललेलो आहे, अवनी नाही आहे. अवनी वगैरे आता होळीलाच येतील. तर गावी जाण्याचं कारण एवढंच, आता महाशिवरात्री येते आणि गावची मीटिंग आहे. ॲक्च्युली आमच्या कोकणपट्ट्याला आहे ना मुंबई मंडळ, पुणे मंडळ आणि गावची स्थानिक अशी मंडळं असतात. तर काही कारणास्तव मीटिंग आहे, त्या मीटिंगसाठी मी चाललेलो आहे. तर मीटिंग पण होईल आणि त्याच्यानंतर महाशिवरात्री जवळच आहे, तर म्हटलं महाशिवरात्री पण करूनच मग रिटर्न येणार. तर आता मी आहे सध्या नालासोपाराला, आणि ॲक्च्युली नालासोपारावरून मी नेहमीची गाडी पकडतो ना, जी पावस म्हणजे नालासोपारा पावस, ती ऑनलाईन दाखवत नव्हती, का माहिती नाही, ती कदाचित कॅन्सल केली की काय, ते आपण आता डेपोमध्ये जाऊन विचारूच. तर मी आज बुकिंग केली, ती आहे अर्नाळा नालासोपारा साखरपा. म्हणजे संध्याकाळी 6 वाजताची होती पावस आणि ही 6 वाजताची असते ही साखरपा गाडी. आणि साखरपामध्ये सिटिंग अरेंजमेंट पण आहे आणि स्लीपर पण आहेत, आपण स्लीपरची बुकिंग केलेली आहे. तर चला म्हणजे निघूया आता थेट गावाला. बाय बाय. बाय गाय. बाय बाय. लवकर या. होळीला येणार ना तू सोबत? हो बोल. हो हो बोल. नाव सांग तुझं. कॅमेरा इथे नाव सांग. बघ सगळ्यांना नाव सांग तुझं. हे बघ इथे नाव सांग तुझं. नाव सांग. घडशी. कस मध्ये अविनाश आहे ना? घडशीच येत आम्हाला. अवनी आणि घडशी येत. चल बाय बाय. नालासोपारा डेपोमध्ये पोचलो आहे आणि ही आपली समोर गाडी आहे ना, ही आहे नालासोपारा पावस. तर ऑनलाईन दाखवत नाही आहे पण गाडी ऑफिशियली चालू आहे. तर आपली या गाडीची काही तिकीट नाही आहे, कारण मी ऑनलाईन काढलेली तेव्हा हे दाखवत नव्हतं सध्या वेबसाईटवरती. तर आता वाट बघावं लागेल. ही गाडी आपली निघते 6 वाजता आणि साखरपा गाडी 6:15 इथे येऊन सुटते. तर 15 मिनटं आहेत अजून आणि हा पूर्ण नालासोपारा डेपो. नालासोपारामध्ये खासियत काय माहिती आहे का? इकडे टोईंगवाली गाडी आहे ना डेपोमध्ये, मला वाटतं दिवसातून 10-12 वेळा येत असेल, तरीसुद्धा इथल्या गाड्या काय कमी होत नाहीत. गाड्या इथे लावून लोक काही काही वेळेस गायब होतात, काही काही वेळेस थांबलेले असतात ते वाचतात. आणि गाड्या लावून जे जातात त्यांच्या सगळ्या गाड्या उचलल्या जातात. म्हणजे भारीच आहे टोईंगवाली गाडी 10-12 वेळा एकाच ठिकाणी येणं, म्हणजे भारी गोष्ट आहे. नालासोपारवाल्यांना माहिती असेल, नालासोपार वेस्टवाले जर कोण असतील ना त्यांनी नक्की कमेंट करून सांगा तुमचा काय असा अनुभव असेल तर. आणि फायनली आपली गाडी निघाली, रेग्युलर गाडी नालासोपारा पावस. वेबसाईटच्या झोळमुळं आज आपली गाडी ही मिस झाली, नाहीतर या गाडीतून प्रवास मला खूप आवडतो. असो आज नवीन गाडीतून प्रवास होईल, म्हणजे साखरपा गाडीतून मी एकदा आलेलो गावावरून, आता जातानाचा अनुभव पण घेता येईल. असो काही गोष्टी चांगल्यासाठी होतात. इकडे अनाउन्समेंट सुरू आहे. मस्त खचाखच फोटो काढून नेतात, नाही तर गाड्या उचलून नेतात. पावस गाडीने गेलो असतो ना तर वेळेत गेलो असतो. आता ही अर्नाळ्यावरून गाडी कधी येते आणि कधी नाही काय माहिती, कारण पावणेसाला निघते तिथून, पण आता 6:30 वाजायला आलेत तरीसुद्धा नालासोपारा आलेली नाही आहे. 6:30 वाजलेत. समोर बघताय ना सनसेट पण झाला आहे. आणि नालासोपाराचं या गाडीचा टायमिंग आहे ॲक्च्युली 6:15. 15 मिनटं तर क्रॉस झालेत, बघूया कधी गाडी येते. त्यामुळं आहे ना ही गाडी मी नेहमी सजेस्ट करतो, पावस गाडी जी आहे ना ती बरोबर वेळेमध्ये येते. 10:40 झालेत आणि फायनली आत्ता गाडी आलेली आहे. समोर ज्या 2 लाल परी उभी आहेत ना तर त्याच्या पाठीमागे येते आहे. ट्रॅफिकमध्ये अडकली असेल, कारण गाडी अर्नाळ्यावरून येते विरारवरून. चला 25 मिनटं उशिरा का होईना पण गाडी आलेली आहे. समोर बोर्ड लिहिलंय बघा, अर्नाळा नालासोपारा ठाणे पनवेल महाड चिपळूण संगमेश्वर देवरुख आणि साखरपा. इकडे बाजूला शिवशाही लागले
आणि हा समोर नालासोपारा डेपो. आणि आपली ही पूर्ण गाडी ए सी नाही आहे, नॉन ए सी आहे. आणि वरती स्लीपर आहे आणि खाली सीटर अरेंजमेंट आहे. तर गाडी आले आणि लगेचच निघाले आता. तेव्हा खालच्या पूर्ण सिटिंगचे आहेत आणि इकडे वरती स्लीपर. उशीर होईल कदाचित, कारण घोडबंदरचे येते पण त्या पूर्ण हायवेचं काम सुरू आहे. बघूया, 7:15 आपण निघालो आहे आता नालासोपारावरून. कम्फर्टेबल एकदम आता बसलेलं आहे, मस्त निवांत. रातचा स्लीपरचा प्रवास आहे त्यामुळे एक नंबर. हे प्रवासाला सुरुवात झाले गणपती बाप्पा मोरया. हे समोर बघताय पंचमुखी हनुमान मंदिर. जय बजरंगबली. नालासोपारा ते संगमेश्वर साधारण 350 किलोमीटरचा प्रवास आहे. बघूया कधी पोहोचतोय. या गाडीने पहिल्यांदाच प्रवास करतोय. तर ही गाडी ॲक्च्युली फिरून पण बरीच जाते. म्हणजे आता ही टाकी रोडला इकडे आतमध्ये झाली नालासोपाराला. आपला जो तलाव आहे वसईवाला, तर त्या रोडने जाणार आहे. कारण जी पावस गाडी असते ती कशी आहे, नालासोपारून थेट सरळ सरळ हायवेला जाते. तर ही गाडी आपली वसईतून आतून जाईल. टोमॅटो 20 रुपये किलो आहेत. तुमच्याकडे काय रेट सुरू आहे? सात वाजून 20 मिनटं झाली. कुठे माहीत आहे का, अजून नालासोपारा इस्टलाच आहे. गाडी अशी ब्रिजवरून तिकडे गेली, तिकडनं असं परत टर्न देऊन परत इथे आले. आता राईट मारायचं आहे आपल्याला ॲक्च्युली इकडे वसईला. पण ट्राफिक एवढं आहे ना, इथेच एवढा उशीर झाला तर पुढे कठीण आहे. सकाळचे 6-7 वाजतील तर संगमेश्वरला पोचायला. तसं ऑफिशियली 4:30 टायमिंग आहे संगमेश्वरचं. बघूया. 7:30 वाजलेत आणि फायनली आता नालासोपारा इस्टवाला जे ट्रॅफिक होतं त्याच्यातून आपण आता निघालो आहे. आणि हा नालासोपारा वसई लिंक रोड, तिथून आपण आता वसईला पोचणार. तिथून मग हायवे गाठून घोडबंदर ठाणे करून सरळ सरळ जायचं संगमेश्वरला. सध्या ही हालत आहे मुंबई गुजरात हायवेची, कारण काम सुरू आहे. सिमेंटचे सगळे रोड होणार आहेत आणि सगळं जाम जाम सुरू आहे. मोठ्याच्या मोठा रांगा लागलेला आहे. आता किती वाजले माहिती आहे का, 9 वाजलेत. आणि आम्ही आत्ताच सातिवलीवरून हायवेला आलेलो आहे. पूर्ण जाम आहे आणि हायवे पण पूर्ण जाम आहे. रात्रीचे 10:15 वाजलेत आणि आपण आलो आहे आता खोपट बस स्थानकामध्ये ठाण्याला. गाडी नाही नाही करून 1-1.5-2 तास उशीर आहे. गर्दी आहे बऱ्यापैकी इकडे खोपट बस स्थानकामध्ये. गाडी अजूनपर्यंत पूर्ण खाली होती, आता इथे ठाण्याला भरून जाईल. ठाण्याला पूर्ण गाडी आहे ना खचाखच भरले. चला आता इथून काही ट्रॅफिक लागणार नाही, इथून गाडी सरळ सरळ निघून जाईल. रात्रीच्या 10 वाजलेत की नाही का, 10:20 झाले. आता गाडी इथून निघते थेट. आता उतरूया, मध्ये बघू एखादा जेवणाचा स्टॉप असेलच म्हणा, तिकडे उतरूच आणि त्याच्यानंतर मग संगमेश्वर आपला गाव. समोर दिसते नालासोपारा पावस. 6 वाजता नालासोपारावर निघालेली गाडी, ती सुद्धा आज उशीरच आहे. आता या लगभग दोन्ही गाड्या सेम टायमिंगला जातील. अशी ऑफिशियली ही जी नालासोपारा पावस गाडी आहे ना, संगमेश्वरला आपल्याला 4 वाजेपर्यंत सोडते आणि ही जाते 4:30. तर आज मला वाटतं आसपास जातील. रात्रीचे 11:35 झालेत आणि आपण पनवेलला आलो आहे. बऱ्यापैकी गाडी उशिरा चाललेली आहे पण पुढे कदाचित टायमिंग कवर होईल. आणि गर्दी बघ इथे सगळ्याच गाड्या उशिरा आहेत वाटतं. ठाण्याला पण गर्दी होती बऱ्यापैकी आणि इथे आता पनवेलला पण गर्दी आहे. आणि इकडेवरती एक लाईट आहे ती ब्लिंक करते. इफेक्ट्स आले आहेत सगळे डेपोवर.
रात्रीचे 12:30 वाजलेत आणि गाडी आता जेवणासाठी थांबले. सगळ्या गाड्या इकडे आता, म्हणजे पहिला एक जमाना होता गाड्या नॉर्मली जे एसटी डेपो आहेत ना तिकडे थांबायच्या, आता सगळ्या एसट्या बघाल ना तर प्रायव्हेटला थांबतात. आणि प्रायव्हेट ढाबा जिथे गाडी थांबते ना तिकडे काय तेवढी सर्विस काय खास मिळत नाही, तरीसुद्धा शेवटी बोलतात ना असो आपली पाऊस गाडी आपल्याला फॉलो करते. ठाण्याला पण पाठोपाठ आलेली आणि आता पण आलेली आहे. रात्रीचे आता 2:45 वाजलेत आणि माणगाव डेपोमधून आपण आता निघालो आहे. धुकं पडलं आहे बऱ्यापैकी. आता गावाला बऱ्यापैकी थंडी आहे अजून, मुंबईला आता गर्मी सुरू झाली. सकाळचे 6:30 वाजलेत आणि आपण आता एक 10 मिनिटांमध्ये पोचतो आहे संगमेश्वर बस स्टँडला. मस्त धुकं पडलं आहे आणि हवेमध्ये पण भरपूर गारव आहे. राम राम. अरे ओ अरे ओ, आम्हाला डेपोत नाही सोडलं, काम सुरू आहे ना. कधी चालू कधी काम केलं डेपो? 2 दिवस झाले हे तोडले. बिल्डिंग बांधतात ना आतमध्ये, रिनोव्हेशन करतात काहीतरी. मी बोललो इकडे कुठे देवरुखला नेतो काय काय डायरेक्ट. नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. संगमेश्वरवरून आता थेट आलो आहे गावी आणि इकडे बघताय ह्याला बोलतात कवल. कवल तोडलं जातं आणि मग हे भाजावळीसाठी वापर केला जातो. या साईडला इकडे गवत आहे आणि इकडे हे जे झाकून ठेवलं ही पातेरी. तर आत्ता सगळीकडे तुम्हाला हेच दिसेल, इकडे ही गोवरी पण आहे. आता कशी शेतीची कामं सगळी सुरू होतील पटापट. आता मध्ये गवत काढणे झाली, कवल तोडणे झाली आणि कवल उतरणे झाली, सगळं झालं. आता भाजावळ सुरू, भाजावळ पेरणी, फोड बेर लावणी, सगळी शेतीची कामं एकदम सुरू होतील पटापट. गावाला आलं आहे फायनली, पाणी आलं आहे. कदाचित आई पाणी भरत असेल, मस्त वाटतं आहे. गावात एकदा एंट्री झाली ना की जाम भारी वाटतं. आणि आपला हा समोर बघताय शेवगळ, शेवग्याच्या शेंगा. गावाला डांबे बोलतो आम्ही. किती लागलेत बघा, भरपूर लागलेत. वरची खांद वाटतं तुटली ही बघा, कारण शेवगळ तुटायला कसा एकदम हलका असतो. तर वरची पान तुटले पण डांबे भरपूर आहेत. डांब्याची भाजी, डांबे डाळीमध्ये वगैरे टाकून खाऊया, मजा येणार. आणि इकडे आपला हा काजू. यावर्षी काजू आहेत ना एवढे लागलेच नाहीत गावामध्ये, म्हणजे खूप कमी लागलेत. म्हणजे 90% काजू लागले नाही आहेत, 10% काजू लागलेत. तर आपला काजू आला आहे 90%मध्ये, म्हणजे लागला नाही अजून. कदाचित अजून लागेल, गॅरंटी नाही पण किती लागेल. थोडे थोडे कुठेतरी तुरे आलेत. तिकडे वरच्या बाजूला बघताय ना ती, इकडे वरच्या तिकडे थोडेफार लागलेत, म्हणजे अजून त्याला तुरे आलेत. बिया अजून धरल्या नाहीत चांगल्या, पण मला वाटतं होळीपर्यंत थोडाफार काजू लागेल सगळ्या बाजूने. चला मंडळी, फायनली घरी आलो आहे. आई काय घरी दिसत नाही, पाणी आणायला गेलं आहे असं वाटतंय. आई नाही घरी. एक नंबर कोंबडा हरवतोय. ट्राफिकमधून आज उशीर झाला. नाही तर कसं आहे, 4 वाजता गाडी येते,
मेश्वरला। तर आपली फायनली एंट्री झालेली आपल्या राजवाड्यामध्ये। हा, कृष्णाची रिक्षा होती, 5 वाजता जेवण थांबलेला, पण गाडीला उशीर झाला आणि पावस गाडी माझ्या पाठून आली। आता ॲक्च्युली ती आम्हाला फॉलो करत होती असं वाटलं, मला वाटलं पावस गाडी लवकर जाईल कारण ती 6 वाजता निघालेली नालासोपारावरून आणि आपल्या गाडीला 7:15 वगैरे वाजलेले निघता निघता। तर शेवटी आपली गाडी पुढे आली, पण ट्राफिक खूप आहे मुंबई अहमदाबाद घोडबंदरवाला जो पॅच आहे घोडबंदर वसईवाला, तर तिकडे सिमेंटचे रस्ते होत आहेत ॲक्च्युली, तर त्यामुळे सध्या ट्राफिकचे वांदे आहेत। त्या साईडला जात असाल मुंबईकर तर जरा प्लॅनिंग करून जा, कारण शनिवारीवर परत आता तिकडे ट्राफिक व्हायला लागलं आहे। आणि पुढे काय, पुढे आल्यानंतर एवढा काय प्रॉब्लेम वाटला नाही, गाडी आली बरोबर व्यवस्थित आली। आणि ही जी साखरप गाडी आहे त्या गाडीने मी मुंबईतून म्हणजे तिकडून नालासोपारहून पहिल्यांदा आलो, एकदा इकडून जाताना गेलेलो, पण आहे ओके ओके एक्सपिरियन्स। म्हणजे ॲक्च्युली स्लीपर आहे ना तेवढं कम्फर्टनेस नाही मिळणार तुम्हाला, पण ठीक आहे, काहीतरी नवीन आहे म्हणून ओके आहे, नाहीतर एवढं काय स्लीपरसाठी ती काही खास गाडी नाही। एकदा मला ती पूर्ण स्लीपर गाडी तुम प्रवास करायचं आहे, MSRTCने पूर्ण स्लीपर गाडी। आता ही आपली जी साखरपा गाडी कशी आहे, खाली सिटिंग असते आणि वरती स्लीपर असते, तर त्या तेवढं कम्फर्टेबल वाटत नाही, पण ठीक आहे प्रवास करण्यासाठी म्हणून ठीक आहे। पण ती पूर्ण स्लीपर गाडी आहे ना, त्याचं मी जरा एक्सपिरियन्स 1-2 जणांकडून घेतला, चांगला आहे, बघूया त्याच्यातून मग काहीतरी प्रवास करू। असं म्हणते ट्राफिकमुळे उशीर झाला त्यामुळे आज जरा दिवसा उजेडी घरी आलो आहे, नाहीतर कसं आहे काळोखातूनच येतो मी, 4-4:30 घरी येतो, मस्त झोपतो वगैरे आहे, नंतर मग एवाला उठतो परत फ्रेश होऊन, तर आता झोपावं लागेल, कारण शेवटी काय बसमधून या ट्रेनमधून या तेवढी झोप होत नाही प्रवासामध्ये, आणि मग इकडे आल्यानंतर 1-2 तास झोपला ना की जरा फ्रेश वाटतं। तर आई आता झाले पाणी, ॲक्च्युली आम्हाला अजूनपर्यंत खाली आणाय खालच्या बाजूस आहे पाणी, तिकडून पाणी आणायला लागतं, त्यामुळे पाणी आल्यानंतर 1 तास पाणी भरण्यामध्ये निघून जातो, आणि पाईपलाईनचं वगैरे काम सुरू आहे, बघूया कधी घरात पाणी येतं ते। चला गावी आल्या पाणी भरायला, गावाला आता असं आम्हाला पाणी भरायला लागतं अजून पण, हे गावची जीवनशैली। पहिल्यांदा तर विहिरीवरून पाणी आणायला लागायचं, नंतर नळ आले 3 चौघांमध्ये 1 नळ, आता थोड्या दिवसात घरात नळ येईल, गावाची प्रगती होते। उघड तू मायांना, चला गेली अजून नाही संपली ना, अच्छा ते आहे ते ए बळू चला ए बसतो कशाला रे, चला 2-3 फेऱ्या झाल्या, आलो तर जरा पटापट झालं पाणी भरून, तर आता चहा वगैरे पिऊ जरा मस्त, गावाकडे आल्यावर गावाकडचा कोरा चहा आई चहाचा मस्त, आणि मग काय फ्रेश वगैरे होईन, बघूया दिवसभरात काय, आज तर आराम असेल। खाली बघताय मांडव घातलाय, गावाला तसे मांडव खूप कमी दिसतात, पण असे मांडव आणि बाजूला ना पहिल्यांदा अशी सल्दी लावायची त्याच्यामध्ये मग झोपायची, ते काय अनुभवच वेगळा होता, आता शक्यतो सल्दी वगैरे बाजूने लावत नाहीत, पण हां मांडव आमच्या गावामध्ये अजून अशा प्रकारे दिसते। या म्हणजे चहा आले, चहा पितो जरा नंतर फ्रेश वगैरे व्हायचं, जरा आराम वगैरे करतो, आणि मग आता गावाकडे आलो तर काय गावाकडचे व्हिडिओ येतीलच। तर चला मंडई आतापुरतं इथे थांबूया, थकलो आज बराच प्रवास झाला, म्हणजे संध्याकाळी 6:30 घरातून निघालो तर आता 7:30 आलो, म्हणजे साधारण 14 तासाचा प्रवास झाला, त्यामुळे थोडंसं थकलेलं आहे, तर असो गावाला आल्यावर काय थकू आपोआप निघून जातो। तर आता चहा पितो मंडई, चहा प्यायला या, भेटूया परत आपण एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत टाटा बाय बाय।